मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. कसा झालाय? राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. मग त्या दोन काँग्रेस जर एक होऊ शकत नाही तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणं कदापि शक्य नाही. अलीकडच्या कालावधीमध्ये आनंद गीते साहेबांची अवस्था राजकीय दृष्ट्या सांगताही येत नाही आणि सहनी होत नाही अशा पद्धतीची झाल्यामुळेच वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांचे ते उद्गार त्या ठिकाणी आलेत असं मला स्वतःला त्या ठिकाणी जाणवत आहे. की मुख्यमंत्री आपले पण बाकी काँग्रेस राष्ट्रवादी हे काय आपले नव्हे. आघाडीचं सरकार आहे ना, त्या शिवसेनेचं सरकार आहे, आघाडीचं सरकार आहे. सरकार आघाडी सांभाळेल, सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची माझी जबाबदारी काय आहे? गाव सांभाळायचंय. सांभाळायचं की नाही? शिवसैनिकाची जबाबदारी काय? गाव सांभाळायचंय, आपलं गाव सांभाळायचंय. आणि मग आपलं गाव सांभाळत असताना आम्हाला आघाडीचा विचार नाही करायचाय, आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा, फक्त शिवसेनेचा. आघाडी आघाडी बघून घेईल. आघाडीत तीन घटक आहेत, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. आता या दोन्ही काँग्रेस काँग्रेस आहेत ना, काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे. तरी एकमेकाचं तोंड बघत होते का? यांचं एकमेकाचं जमतंय का? यांची कुठे विचाराची सांगड बसते का? यांचा विचार एक आहे का? आणि मग जर दोन काँग्रेस एक विचाराची होऊ शकत नाही तर शिवसेना काँग्रेस ही विचाराची कदापि होऊ शकणार नाही. कदापि होऊ शकत होऊ शकतो का आपण? आणि ते दोन एक होऊ शकत नाही कारण दोन्ही काँग्रेस आहेत. मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. कसा झालाय? राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. मग त्या दोन काँग्रेस जर एक होऊ शकत नाही तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणं कदापि शक्य नाही. अलीकडच्या कालावधीमध्ये आनंद गीते साहेबांची अवस्था राजकीय दृष्ट्या सांगताही येत नाही आणि सहनी होत नाही अशा पद्धतीची झाल्यामुळेच वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांचे ते उद्गार त्या ठिकाणी आलेत असं मला स्वतःला त्या ठिकाणी जाणवत आहे. म्हणून ते बोलल्याने काही फरक पडत नाही कारण सूर्यावरती थुंकण्याचा तो प्रकार आहे. पवारसाहेब या देशाचे नेते आहेत, आघाडीचे जनक आहेत आणि ही जी आघाडी महाराष्ट्रामध्ये आहे ती उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत अतिशय सक्षमपणाने कारभार चालवत आहेत. कोविडसारख्या महामारीचा मुकाबला महाराष्ट्र उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने करतो आहे त्याची प्रशंसा देशभरामध्ये होत असतानाच कदाचित अडगळीत पडलेल्या नेत्यांना त्या साऱ्या गोष्टीचं भान राहिलं नसेल म्हणून त्या नैराश्यापुढे आलेली कदाचित ती वक्तव्य असू शकतील.